नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आपल्या सगळ्यांच्या शाळा आता सुरू झाल्या आहेत आपण सगळेजण नवीन इयत्तेत नवीन वर्गात गेलो आहोत त्याचप्रमाणे आपलं वी स्कूल ॲपसुद्धा नव्या स्वरूपात आपल्या भेटीसाठी आलं या ॲपमध्ये नवीन कोणत्या गोष्टी आहेत आणि हे ॲप कसं वापरायचं हे आज मी तुम्हाला सांगणार आहे हे ॲप ओपन केल्यानंतर चार प्रोफाईल्स आपल्यासमोर दिसतात आपल्याला माहितीच आहे की व्ही स्कूलवरती आपण चार प्रोफाईल बनवू शकतो आणि ते चारही प्रोफाईल हे वेगवेगळ्या इयत्तांचे असू शकतात यातील एका प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर व्ही स्कूल ॲपचं हे मुख्य पान आपल्यासमोर उघडतं यामध्ये तुम्ही काही बॅनर्स पाहू शकता हे बॅनर्स तुम्हाला वी स्कूल ॲप जे काही नवीन उपक्रम घेऊन येत आहे त्याविषयी माहिती देईल मागच्या आठवड्यामध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धा झाल्या या प्रश्नमंजुषा स्पर्धेचा निकाल तुम्ही ॲपवरती पाहू शकता त्याचप्रमाणे नोटिफिकेशन्स म्हणजे जे घंटीसारखं चिन्ह तुम्हाला ॲपच्या वरती दिसतंय त्या चिन्हावर क्लिक केल्यानंतर तुम्ही माय नोटिफिकेशन्स आणि ऑल नोटिफिकेशन्स पाहू शकता माय नोटिफिकेशन्स म्हणजे तुमच्या इयत्तेसाठी खास करून जे काही नोटिफिकेशन्स असतील ते तुम्ही बघू शकता आणि ऑल नोटिफिकेशन्समध्ये सगळ्यांसाठी जे नोटिफिकेशन्स असतील ते तुम्ही पाहू शकता नोटिफिकेशन्सनंतर शालेय अभ्यासक्रम या बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या इयत्तेचे सगळे विषय आणि त्या विषयामधील धडे तुम्ही अभ्यासू शकता वैदिक संस्कृती या धड्यावरती मी क्लिक करते हा धडा तुम्ही तीन भागामध्ये अभ्यासू शकता त्याचप्रमाणे हा धडा जर तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर या बटणावरती क्लिक केल्यानंतर हा धडा तुम्ही डाउनलोड करू शकता आणि जेव्हाही इंटरनेटचा प्रॉब्लेम असेल त्यावेळेला हा धडा तुम्ही ऑफलाईन अभ्यासू शकता ऑफलाईन अभ्यास यामध्ये तुम्ही गेलात की इतिहास हा विषय आणि आपण डाउनलोड केलेला वैदिक संस्कृती हा धडा हा तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे जेव्हा इंटरनेट सुविधा नसेल त्यावेळेला तुम्ही डाउनलोड केलेले पाठ अभ्यासू शकता शालेय अभ्यासक्रमाच्याच बाजूला स्पेशल कोर्सेस म्हणून बॉक्स आहे या स्पेशल कोर्सेसमध्ये पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा आठवी शिष्यवृत्ती परीक्षा अशा विविध परीक्षांचा अभ्यास तुम्ही या स्पेशल कोर्सेसच्या माध्यमातून करू शकता त्यानंतर सराव प्रश्न संच म्हणजेच नॉलेज रील्स ही नवीन गोष्ट ह्या ॲपमध्ये आहे टीचर मेड आणि ए आय जनरेटेड असे दोन भाग आहेत टीचर मेड रील्सवरती क्लिक केल्यानंतर तुमची इयत्ता तुम्ही निवडलीत विषय तुम्ही निवडलात आणि लेट्स स्टार्ट याच्या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही प्रश्न सोडवून त्याचा सराव करू शकता प्रश्नाचं उत्तर चूक आहे बरोबर आहे या सगळ्याची माहिती प्रश्न सोडवून झाल्यानंतर तुम्हाला मिळेल हे आपण टीचर मेड रील्स पाहिले त्यानंतर ए आय जनरेटेड नॉलेज रील्स बघण्यासाठी सुद्धा तुम्हाला इयत्ता आणि विषय सिलेक्ट करावा लागेल त्यानंतर लेट स्टार्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही प्रश्नांचा सराव करू शकता जर तुमचा प्रश्न चुकला असेल तर त्याचं बरोबर उत्तरही तुम्हाला इथे देण्यात आलेलं आहे नॉलेज म्हणजेच सराव प्रश्नसंच वापरून तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करू शकता आणि प्रश्नांचा सराव करू शकता सराव प्रश्नसंच झाल्यानंतर माझा जिल्हास्तरीय रँक आणि मिळवलेले एक गुण अशा दोन नवीन गोष्टी या ॲपमध्ये आहेत माझा जिल्हास्तरीय रँकमध्ये तुम्हाला जिल्ह्यामध्ये तुमची रँक काय आहे ते समजेल आणि लाईव्ह युजर्समध्ये तुमच्यासोबत आत्ता कोण अभ्यास करते त्या विद्यार्थ्यांची यादी तुम्हाला मिळू शकेल त्याचप्रमाणे अदर टॉपर्समध्ये तुम्ही तुमचा जिल्हा आणि तालुका जर निवडलात तर डेली वीकली आणि मंथली असे जे काही आपले टॉपर्स असतील त्या विद्यार्थ्यांची यादीही तुम्हाला मिळू शकेल त्यानंतर मिळवलेले एकूण गुण या भागात जर तुम्ही गेलात तर तुम्ही पाहू शकता इयत्तेनुसार तुम्ही किती अभ्यास केला ते तुम्हाला दाखवण्यात आलं त्याचबरोबर विषयानुसार केलेला अभ्यास तुम्ही खाली पाहू शकता तुम्ही कोणत्या विषयाचा सगळ्यात जास्त अभ्यास केला आहे कोणत्या विषयाचा सगळ्यात कमी अभ्यास केला आहे हे तुम्हाला या माध्यमातून समजू शकेल त्याचबरोबर तुमचा आवडता विषय कोणता तुमची जिल्हास्तरीय तालुकास्तरीय शाळास्तरीय रँकही तुम्हाला या माध्यमातून समजू शकेल तर नवीन वी स्कूल ॲपमध्ये या काही नवीन गोष्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत या सगळ्या गोष्टींचा वापर करा वी स्कूल वापरून अभ्यास करा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद